हॅलो फ्रेंड्स, मी मेघा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आपण बनवणार आहोत शंकरपाळी, एकदम मस्त, कुरकुरीत आणि खस्ता. तर त्यासाठी साहित्य आहे 3 वाट्या मैदा. 3 वाट्या मैदा म्हणजे या ज्या वाट्या घेतल्यात ना, मी सेम वाटीचं माप घेतलं आहे. त्या 3 वाट्या अगदी गच्च भरून, त्याच्यानंतर 1/4 वाटी साखर, 1/4 वाटी तूप, नंतर 1-2-3 चमचे रवा घेतला आहे मी, आणि 1/2 चमचा वेलची पावडर, आणि थोडंसं मीठ चवीपुरतं, कारण गोडाला सुद्धा मिठाची चव लागते, त्याच्यामुळे ती छान वाटते अजून. तर आपण तयारी करूया. आता आपण यात मीठ घालूया थोडंसं, अगदी किंचित. त्याच्यानंतर 3 चमचे रवा. आता आपण भांड्यामध्ये 1/2 वाटी पाणी गरम केलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण साखर घालणार आहोत. आणि आपण मिक्स करून घेणार आहे. याचा आपण पाक नाही करायचा आहे, फक्त विरघळून घ्यायची. आणि त्याच्यामध्येच आपण तूप घालायचंय. हे आता आपण मिक्स करून घेऊया. या मिश्रणाला उकळी आली आहे आणि आता आपण ते बंद केले. तर कोमट झाल्यानंतर आपण पिठात मिक्स करूया. आता आपलं मिश्रण थोडस कोमट झालेलं आहे, जास्त पण कोमट आणि थंड नाही करायचं, हाताला सोसवेल इतपत. आता मी वेलची पावडर टाकते याच्यामध्ये, मिक्स करून घेते. आणि हे मिश्रण हळूहळू याच्यामध्ये आपण घालूया. थोडं थोडं मिक्स करत जाऊया. या पिठाचा आता असा आपण गोळा करून घेऊया. छान गोळा करूया. आपल्या पिठाचा आपण असा गोळा केलाय छान मळून, तर याला आपण झाकून ठेवूया. याला असं आपण आता झाकून ठेवलंय, 1-20 मिनिटांनी आपण उघडूया. आता 15-20 मिनिटं झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊया झाकण आणि बघा. आता तुम्ही हे बघा, याला ऑलरेडी पदर सुटलेलेच आहे. आपण याला जास्त मळायचं नाही, कणकेसारखं हलकं हलक्या हाताने मळलं होतं आपण, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अशा लेअर्स पण येतील. आता आता आपण शंकरपाळ्या करायला घेऊया. आपण आता लाटायला घेऊया शंकरपाळी. मध्यम जाड करायची, जास्त पातळही नाही, जास्त जाडही नाही. आता आपण याच्या कडा कापून घेऊया. आता तुम्हाला हवं तसं तुम्ही त्याचे भाग करून घेऊया आपण. तयार झाल्या बघा या जाडीच्या, भड केलेल्या आहेत. आता आपण या पण तळायला घेऊया. तेल गरम झालंय, आता आपण शंकरपाळी तळायला घेऊया.
गुलाबी रंगावर आपण तळून घेऊया छान पैकी. मीडियम आचेवरच तळा, कारण की नाहीतर वर्ण लाल होतील आणि आतमधून कच्चा राहतील, त्यामुळं अशा हलक्या हलक्या रंग येईपर्यंत तळत राहायचं मध्यम आचेवर. आता आपल्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत, छान रंगही आलेला आहे. आता आपण या काढून घेऊयात. अशा आपल्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही त्या अशा खस्ता झाल्या आहेत छान. आणि तुम्ही शंकरपाळीची साईज पण बघाल तर आपण ही केलेली त्याच्या जवळजवळ 4 पट 3 पट फुगलेली आहे, त्याच्यामुळे एकदम खस्ता आणि छान झालेली आहे खुसखुशीत. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.